जय जिजाऊ, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर। बघा, सध्या जरांगे पाटलांवर आरोप होत आहेत, वैयक्तिक असो किंवा मग त्यांनी पैसे घेतल्याचे असो किंवा मॅनेज झाल्याचे असो, वारंवार भूमिका बदलल्याचे असो, पण आरोप जरी जरांगे पाटलांवर होत असले तरी फक्त आणि फक्त केवळ जरांगे पाटीलच टार्गेट आहेत का? नाही मित्रांनो, समजून घेणं खूप महत्वाचं आहे, आणि केवळ मराठा समाजालाच नाही तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल इथं, की केवळ मनोज जरांगे पाटील हे टार्गेट नाहीत, त्यांच्यासोबत इतरही टार्गेट आहेत महत्वाचे। आणि हे सगळे टार्गेट कशासाठी आहेत, काय आहेत, त्याच्यामागं नेमकं षड्यंत्र काय आहे, बावस्कर महाराजानं केलेले आरोप आहेत किंवा जरांगे पाटलांनी बावस्कर महाराजावर केलेले आरोप आहेत, या सगळ्यांमधून नेमकं काय बाहेर पडणार आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे। कारण आपण या महाराष्ट्रामध्ये राहत असताना या महाराष्ट्रामध्ये नेमकं आपल्या भविष्यात काय ताट वाढून ठेवलंय हे कळणं प्रत्येकाला महत्वाचं आहे। म्हणून आपण आज हा अत्यंत ज्वलंत विषय घेऊन आलोत, कारण बावस्कर महाराजांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर काही आरोप केलेत। पहा, सुरुवातीला आरोप काय होते त्यांचे, की ते तुकारामांबद्दल चुकीचं बोलले किंवा त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झाला किंवा मग ते गर्विष्ठ आहेत, ते कोणाचं ऐकून घेत नाहीत वगैरे वगैरे, हे आरोप होते। नंतर आता 2 दिवसात काय झालं, आरोप बदललेत। आता त्यांच्यावर आरोप काय होत आहेत, की त्यांनी म्हणजे पैसे घेतले किंवा त्यांच्या नातेवाईकांनी वाळूचे धंदे चालू केले, त्याच्यासाठी मोठमोठे डंपर ते गाड्या वाहनं घेतलेत, रातोरात एवढे श्रीमंत ते कसे झालेत, त्यानंतर ते उपोषणाच्या दरम्यान दूध भाकर खातात, किंवा आणखी पुढे जाऊन त्यांनी हे सुद्धा सांगितलं की त्यांनी ते म्हणजे बायांकडून पायचे पण घेतात, किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं अत्यंत खतरनाक पद्धतीनं जरांगे पाटलांवर आरोप करण्यात आलेले आहेत। आरोप केले याचा अर्थ असा नाही मित्रांनो, पहिली गोष्ट, एक गोष्ट लक्षात घ्या, की मी आरोप 100% चुकीचे आहेत का खरे आहेत ते मी म्हणणार नाही, कारण तो माझा अधिकार नाही, मी न्यायालयाचा किंवा मी न्यायाधीश नाही। पण मूळ मुद्दा असा आहे की या सगळ्यांमागं काय आहे। जरांगे पाटलांनी सुद्धा आरोप केलेले आहेत बारस्कर महाराजावर, त्यांना त्यांनी असं म्हटलं की यांनी 300 कोटीची प्रॉपर्टी आहे, यांनी 40 कोटी रुपये घेतले, आणि यांनी विनयभंगासारखे किंवा बलात्कारासारखे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। दोन्ही बाजूंना आरोप झाले, पण हे आरोप झाल्यानंतर पहा, शेवटी जे खरं आहे ते बाहेर येईलच, आज नाही उद्या, कोण खोटा आहे कोण खरं आहे हे सगळं कळेल। पण सध्या मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं का होते आहे, याच्या मागे काय आहे, याच्यातून काय बाहेर पडणार आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे। म्हणजे मी समजा सततपणे जरांगे पाटलांवर आरोप झाले की त्यांना उत्तरं देतो किंवा जरांगे पाटलांसाठी व्हिडिओ करतो, याचा अर्थ असा नाही। काही जणांनी कमेंट केल्या की हा जरांगे पाटलांचा भक्त किंवा काय, हे सगळ्या गोष्टी अशा कमेंटमध्ये आल्या। पण मित्रांनो, मी फक्त माझ्या समाजाची बाजू मांडतोय, जो कोणी माझ्या समाजाच्या हिताचं काम करेल त्याच्यासोबत मी आहे, आणि जो कोणी माझ्या समाजाच्या हिताच्या विरुद्ध असेल किंवा या एकंदरीतच इथल्या लोकशाहीच्या, इथल्या अन्यायाच्या मार्गाच्या जे विरोधात असतील त्यांच्या विरोधात मी असणार आहे, हे मात्र 100% खरं। उद्या चालून जर कोणी असं म्हणत असेल की जरांगे पाटील जर खरंच या आरोपामध्ये सापडले, त्यांचे समजा पैसे सापडले घेतलेले, किंवा मग ते ढंपर सापडले, वाळूचे सापडले, किंवा मग त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले स्त्रियांचे ते सगळं सापडलं, तर मग काय, तर निश्चितपणेच मी समाजासाठी त्यांच्यासोबत आहे, आणि जोपर्यंत ते समाजासोबत आहेत तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे। त्यामुळे आपण नेहमी न्यायाच्या बाजूने राहणार आहोत। पण सध्याच्या कंडिशनला कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांच्यावर आज एक आरोप होतो, परत दुसऱ्या दिवशी आणखी 2 नवीन आरोप होतात, परत तिसऱ्या दिवशी आणखी 3-4 नवीन आरोप होतात, हे हळूहळू हळूहळू आरोपांची शेपटी का वाढते। कारण ज्या ज्या पद्धतीनं स्क्रिप्ट दिल्या जाते, ज्या ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे ते पोहोचवल्या जाते की हा आता असं असं बोला, हा आता असं असं बोला, आता हे हे बोला, ते बोला, त्या त्या पद्धतीनं ते बोलतायत का हे पाहणं महत्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये टार्गेट कोण कोण आहे ते सुद्धा महत्वाचं आहे। पहा, मूळ मुद्दा असा आहे की जेव्हापासून आरक्षण सुरू झालं तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या लढाईचं किंवा आंदोलनाचं नेतृत्व माननीय जरांगे पाटलांनी केलेलं आहे, आणि जरांगे पाटलांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि चिवटपणे हा लढाई इथपर्यंत आणलेला आहे। आणि या लढ्यामध्ये आंतरवली सराठीच्या लाठीचार्ज नंतर याला खूप मोठं, म्हणजे त्यांचं काही काम आतापासूनच नाही, मागच्या 20 वर्षापासून ते या मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत। पण आंतरवली सराठीनंतर ते लिमलाईटमध्ये आले आणि ते फोकसमध्ये आले, आणि हा लढा आणखी व्यापक झाला, संपूर्ण मराठा समाज एकत्र झाला, आणि लढ्याला एक प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं ज्याच्यातून मराठा समाजाच्या पदरात काही ना काही पडेल अशी अपेक्षा निर्माण झाली। हे सगळं होत असताना सुरुवातीला सुद्धा त्यांच्याकडे काही आरोप करण्यात आले की हे यांनी केलं किंवा यांच्या मागं राष्ट्रवादी आहे, शरद पवार आहेत, विखे पाटील आहेत, असं सांगण्यात आलं। त्यानंतर आता सध्या सुद्धा संगीता वानखेडे नावाच्या ज्या ताई आहेत त्या सुद्धा वारंवार तेच आरोप करतायत की यांच्या मागे राष्ट्रवादी आहे किंवा शरद पवार साहेब आहेत आणि असं। पण दुसरीकडे काही ठिकाणी मात्र कन्हैया हॉटेलमध्ये हे सगळं मॅनेज झालेले आहेत, किंवा मग त्याच्यानंतर वाशीच्या बंददाराआड हे सगळे मॅनेज झालेले आहेत, किंवा मग त्याच्यानंतर जे जे काही काही घडलं त्याच्यामधून काही लोकांनी असे आरोप केले की हे शिंदे साहेबांनी हे एक आहेत।
मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्र शासनामध्ये जबाबदार म्हणजे मुख्यमंत्री असतात कोणत्याही घटनेसाठी, आणि सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेबांसोबत दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक आहेत अजित पवार आणि दुसरे आहेत फडणवीस. पण या दोघांनी मराठा आरक्षणामध्ये कवडीचा सुद्धा सहभाग घेतला नाही. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उभा असलेला लढा हा संपूर्णपणे फेस करण्याची किंवा त्याला तोंड देण्याची सगळी जबाबदारी शिंदेवर टाकण्यात आलेली होती. म्हणजेच फडणवीस आणि अजित पवार दोघेही नामानिराळे आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये. मुळात फडणवीस साहेबांचा पक्ष 105 आमदार घेऊन सगळ्यात मोठा पक्ष आहे, आणि तो जो ठरवेल तेच होणार आहे हे न समजणे इतकी महाराष्ट्रातील जनता खुळी नाही. पण तरी सुद्धा संपूर्णपणे स्वतःला बाजूला ठेवून त्यांनी शिंदे साहेबांना समोर केलेलं आहे मराठा आरक्षणाच्या लढ्याला तोंड देण्यासाठी. आता मूळ मुद्दा असा आहे की जेव्हा जरांगे पाटलांवर आरोप होत आहेत की त्यांनी पैसे घेतले किंवा त्यांनी वाळूचे धंदे केले किंवा त्यांच्याकडे ढंपर रात्रभऱ्यामधून ते ढंपर टिप्पर काय म्हणतात ते मोठमोठी वाहनं यायला लागली आणि रातोरात ते कशा पद्धतीने त्यांचे नातेवाईक श्रीमंत झाले, हे सगळे जे आरोप होत आहेत याचा मूळ गाभा असा आहे मित्रांनो की याच्यामधून काय काय होईल साध्य. जर समजा हे असं दाखवण्यात आलं किंवा एखाद्याकडे आलं तर काय होईल की मराठा आरक्षण दाबून टाकण्यासाठी किंवा मराठा आरक्षणाच्या नावाखाली जरांगे पाटलांनी पैसा घेतला किंवा त्यांनी स्वतःच्या ताकदीचा किंवा मराठा समाज मागे असल्याचा वापर केला ना आपल्या नातेवाईकडं किंवा त्यांच्या माध्यमातून ही संपत्ती जमा केली, हा तर आरोप होणार आहे किंवा हे तर होईल. याच्यातून फक्त जरांगे पाटलाचं नेतृत्व संपणार नाही मित्रांनो, संपूर्ण मराठा समाजाचा लढा इथून संपून जाणार आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट याच्यात आणखी काय होणार आहे तर हे कोणाकडून घेतलं, तर या लढ्याला सामोरे कोण जात होतं किंवा सरकारकडून या लढ्याला टॅकल कोण केलं, तर ते केलं शिंदे साहेबांनी. म्हणजेच शिंदे साहेबांनी मराठ्यांचा लढा मोडून टाकण्यासाठी पैशाचं आमिष दाखवलं किंवा पैसे दिले किंवा त्यांच्यावर काहीतरी साटलोट केलं आणि मराठ्यांचा लढा मोडून टाकला असं इथं चित्र उभे केलं जात आहे हळूहळू. म्हणजे याच्यातून दोन गोष्टी संपत आहेत, पहा लक्षात घ्या तुम्ही. षड्यंत्र हे खूप अवघड आहे सगळ्या समाज बांधवांना, सगळ्या समाजाच्या, एससी असो, एसटी असो, दलित असो, बहुजन असो, सगळ्यांनी एक गोष्ट समजून घ्या की काय घडतंय नेमकं. पहा, एकीकडं मराठ्यांचं सामाजिक नेतृत्व जे आहे जरांगे पाटील ते संपून टाकायचे. माझं असं म्हणणं नाही की जर ते चुकीचे असतील, त्यांनी खरंच जर गैरव्यवहार केला असेल, त्यांनी जर खरंच मॅनेज असतील किंवा खरंच काय असतील, तर निश्चितपणे त्याची चौकशी करा, त्याला न्यायालयीन चौकशी करा, त्या पद्धतीनं जे काय करायचं ते करा. पण चुकीच्या माणसांना याच्यात फसवू नका, उगच त्यांना काय नाही. कारण म्हणजे काय माहितीये का, एखाद्या वेळेस फसवण्यासाठी आपण वेगवेगळ्या घटना पाहतो. बऱ्याचशा गाडींमध्ये नसलेल्या गोष्टी येतात, काही काही गाड्यांमध्ये कुठेतरी काहीतरी सापडतं कोणाच्या गाडीमध्ये, मग नंतर लक्षात येतं की ते कोणी नाही, यांनीच ठेवलं होतं, मुद्दामूनच ठेवलं, असंही होतं बऱ्याच वेळा. पण फसवू नका. मायबाप सरकारला आपली विनंती आहे की निपक्षपातीपणे चौकशी करा, ते दोषी असतील तर निश्चितपणे त्यांना काय होईल ते गुन्हा शिक्षा जे काय असेल ते करा. पण एखाद्या नेतृत्वाला, प्रामाणिक नेतृत्वाला फसवण्याचा प्रयत्न करू नये अशी संपूर्ण मराठा समाजाची नाही तर महाराष्ट्राची इच्छा आहे. आता याच्यात घडतंय काय ते पहा. एकीकडं मराठ्यांचं सामाजिक नेतृत्व जे आहे जरांगे पाटील ते याच्यातून संपतील, आणि हे संपवतानाच ते कशा पद्धतीनं शिंदे साहेबांसोबत जुळलेले होते, शिंदे साहेबांनी कसा मराठा समाजाला फसवण्यासाठी पैशाचा आणि त्याचा वापर केला हे दाखवल्या जाईल. आणि याच्यातून शिंदे साहेब जे आता सध्या मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा संपवतील. म्हणजे एकीकडं संगीता ताई ज्या आहेत वानखेडे, त्या शरद पवारांवर आणि विखे पाटलांवर आरोप करत आहेत. म्हणजे एकंदरीतच पहा, मराठ्यांचं सामाजिक नेतृत्व पूर्णपणे संपवणार ते जरांगे पाटलांना संपून, मराठ्यांचं राजकीय नेतृत्व सुद्धा ते याच माध्यमातून पूर्णपणे संपवणार. म्हणजे या महाराष्ट्रातून मराठ्यांचं राजकीय आणि सामाजिक दोन्ही नेतृत्व संपवणार, आणि हे संपवण्याची सुपारी अजय बावस्कर माजेत त्यांनी घेतली का काय, हा मूळ मुद्दा इथं तयार होतो. माझ्या सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे की जर समजा मराठ्यांचं सामाजिक आणि राजकीय नेतृत्व संपलं तर इथला मराठा समाज सैरभैर होईल, पुन्हा एकदा मराठ्यांचं पाणीपत होईल. पण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा धोका काय आहे की आज आरक्षणाचा लढा काही दिवस चालेल, तो काही दिवसानं संपेलही, बंद होईल किंवा काहीतरी मिळेल, आउटपुट निघेल किंवा निघणार नाही पण तो थांबेल. पण याच्यानंतर जे आहे सामाजिक न्याय, ज्याच्यामध्ये शेती असेल, तुमचे शेतीचे आंदोलन असतील, आज शेतकऱ्यांवर काय वेळ आहे, शेतमजुरांवर काय वेळ आहे, गोरगरीब दीनदलित बहुजन लोकांवर काय वेळ आहे, संविधानाचं किती पायमल्ली होत आहे, कुठे कुठे कसा अन्याय होत आहे, या सगळ्याला अन्यायाला, या अन्यायाला वाचा फोडणारी जी जात आहे मराठा समाजाची, जी कायम बहुजनांच्या दलितांच्या पाठीशी एक भाऊ म्हणून उभी राहिलेली आहे, ती जर नष्ट झाली तर उद्या या लढ्यामध्ये एक एक जात, एक एक समाज असा टार्गेट करून जर संपवण्यात आला तर मित्रांनो या महाराष्ट्राचंच नाही तर या भारताचं काय होईल. आपल्यामध्ये एकी असेल तर आपण एवढ्या मोठ्या ताकदींविरोधात लढू शकू, आपण त्यांच्या विरोधात न्याय मागू शकू, न्याय मिळवू शकू, आपण संघर्ष करू शकू. पण अशा पद्धतीनं इथली एक संघर्षशील, इथली एक जी अन्यायाला वाचा फोडणारी जी जात आहे ती जातच इथं संपवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच्यामुळे बारसकर महाराजांनी जे आरोप केले ते आरोप खरे असतील तर नक्की तुम्ही कोणालाही शिक्षा करा, त्याच्याबद्दल दुमत नाही.
पण ह्याच्या मागचं जे राजकारण आहे ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्या मागे एकच राजकारण आहे की मराठ्यांचं सामाजिक नेतृत्व म्हणजे जरांगे पाटलांना संपून टाकायचं. त्याचबरोबर मराठ्यांचे जे कोणी राजकीय नेतृत्व आहे, ज्यांनी मराठ्यांचा फायदा हो न हो पण किमान ते नेतृत्व म्हणून आहे तरी, असे सगळे संपून टाकायचे. म्हणजे एकंदरीत शिंदे साहेबही संपून जाणार. एकंदरीत महत्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे हा सगळा मराठा समाज एकत्र आला, ज्यांच्यामुळे हा सगळ्या मराठा समाजाला आज एकीची भावना निर्माण झाली, ते जरांगे नष्ट संपून जाणार. आणि हे सगळं संपून मराठ्यांचं महाराष्ट्रातलं अस्तित्वच संपून टाकायचं एक खूप मोठं षडयंत्र याच्यात आहे की काय, अशी शंका आता उपस्थित होते. याच्यावर सगळ्यांनीच, मीच नाही, सगळ्या मराठा समाजाने विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर केवळ मराठा समाजाने नाही तर सगळ्या बहुजन समाजाने, एससी एसटी ओबीसी सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे की आज वेळ मराठ्यांवर आहे, ती वेळ उद्या आपल्यावर सुद्धा येऊ शकते. म्हणून सगळ्यांनी ताकदीने एकत्र आलं पाहिजे, एकत्र या समाजाच्या लढ्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. जे दोषी असतील किंवा जे मॅनेज असतील किंवा ज्यांनी काही कमी जास्त केले असेल त्यांना 100% त्यांच्यावर कारवाई करा, आमचं काहीच म्हणणं नाही. पण विनाकारण कोणाला याच्यात गुंतवू नका, निष्पाप निरपराध लोकांना गुंतवू नका. आणि जर तुम्ही असं कराल आणि जर समजा अशा पद्धतीने तुम्ही इथलं षडयंत्र कराल की इथलं सगळेच मराठे संपून टाकायचे राजकारणातले आणि समाजकारणातले, तर याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये जरी समजा वाईट असले तर पुन्हा एकदा फिनिक्स सारखी भरारी घेण्याची तयारी इथल्या माणसामध्ये आहे, इथल्या मातीमध्ये आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खोरवर रुजलेले आहेत, छत्रपती शिवरायांचे विचार असतील, शाहू फुले आंबेडकरांचे विचार असतील, हे सगळे विचार इथल्या समाजाच्या लोकांमध्ये रुजलेले आहेत. ते पुन्हा एकदा स्फोट होऊन क्रांतीच्या रूपानं बाहेर येतील याची तुम्ही जाणीव ठेवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.